आपण सर्व ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहोत, मात्र अभ्यास करीत असताना नेमका आपला अभ्यास किती आणि कसा होतोय हे जाणून घेणं तुमच्यासाठी, तसेच आमच्यासाठीही विद्यार्थी किती अभ्यास समजून घेत आहात हे जाणून घेणं अत्यावश्यक आहे। त्यासाठी आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 5 प्रश्न देत आहोत। ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे हे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लगेचच लिहून द्या, जेणेकरून आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा योग्यरित्या आखता येईल। धन्यवाद। नमस्कार। ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली उत्सुकता आणि आवड अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे। मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार। तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल। जे अभ्यासक या व्हिडिओला प्रथमच भेट देत असतील त्यांनी पहिल्या व्हिडिओपासून बघायला सुरुवात करा, कारण ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे तुम्हाला ॲडव्हान्स कोर्सचे व्हिडिओ लगेचच समजणार नाही। मुळापासून अभ्यास करा, म्हणजे तुमचा पाया भक्कम आणि मजबूत होईल। आपण प्रत्येक राशी लग्नानुसार कारक व अकारक ग्रह याचा अभ्यास करीत आहोत। मागच्या भागामध्ये आपण कन्या लग्नाचा कारक व अकारक ग्रहांचा अभ्यास केला, आजच्या भागामध्ये आपण राशी चक्रातील सातवी राशी म्हणजे तूळ राशीचा अभ्यास करणार आहोत। तूळ राशीविषयी आधीही आपण सखोलपणे अभ्यास केलेला आहेच, या राशीचे गुण दोष स्वभाव वैशिष्ट्य समजून घेतले आहे। तूळ राशीविषयी नक्षत्रानुसार सांगायचे झाल्यास चित्रा नक्षत्रातील तिसरे व चौथे चरण, स्वाती नक्षत्राचे 4 चरण, विशाखा नक्षत्राचे पहिले दुसरे आणि तिसरे चरण, अशा मिळून 9 नक्षत्र चरणांनी ही तूळ राशी बनलेली आहे। प्रत्येक लग्नाच्या विविध स्थानांचे स्वामी कारक व अकारक ग्रह असतात। आज आपण तूळ लग्नातील कारक व अकारक ग्रहांविषयी माहिती समजून घेऊया। शुक्र। तूळ लग्नाच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा ग्रह प्रथम व अष्टम स्थानाचा स्वामी आहे। ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील प्रथम स्थान हे खूप महत्वपूर्ण मानले जाते, या स्थानाला लग्न स्थान असे म्हणतात। प्रथम स्थान हे जातकाचे स्वतःचे स्थान असते, तसेच पत्रिकेतील अष्टम स्थान हे मृत्यू स्थान मानले जाते। कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार प्रथम स्थानाचा स्वामी म्हणजेच लग्नेश सदैव पवित्र असतो। लग्नेशाच्या शुभतेमुळे अष्टमेशाची अशुभता कमी होते। थोडक्यात, तूळ लग्नाच्या पत्रिकेसाठी शुक्र हा ग्रह कारक ग्रह ठरतो, तसेच तो तूळ लग्नासाठी शुभ फलदायकही ठरतो। आपली महादशा आणि अंतर्दशेमध्ये तूळ ग्रह जातकाला सुदृढ आरोग्य, मान सन्मान, दीर्घायुष्य, तल्लक बुद्धिमत्ता व धनलाभ यासारखी फळं देऊन जातकाचं आयुष्य समृद्ध करतो। शनी। तूळ लग्नाच्या पत्रिकेमध्ये शनी हा ग्रह चतुर्थ व पंचम या स्थानांचा स्वामी आहे।
ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून मातेचं सुख, जागा, वास्तू आदी गोष्टींचा बोध होत असतो। तसेच पत्रिकेतील पंचम स्थानावरून संतती, शिक्षण व कला कौशल्य पाहिले जातात। चतुर्थ स्थान हे केंद्र स्थान तसेच पंचम स्थान हे त्रिकोण स्थान आहे। केंद्र आणि त्रिकोणाचा स्वामी असल्यामुळे शनि हा ग्रह तूळ लग्नाच्या पत्रिकेसाठी राजयोग कारक ग्रह ठरतो। तसेच तो जातकावर कृपादृष्टी ठेवून शुभ फलदायक ठरतो। शनि आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये तूळ लग्नाच्या जातकाला संतती सुख, मान सन्मान, प्रसिद्धी, धनलाभ यासारखी फळे प्रदान करतो। शनीच्या कृपादृष्टीमुळे जातकाला स्थावर मालमत्तेसारखे लाभही होतात। बुध तूळ लग्नाच्या पत्रिकेमध्ये बुध हा ग्रह नवम व द्वादश या स्थानांचा स्वामी आहे। ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील नवम स्थानाला भाग्य स्थान म्हटले जाते। तसेच पत्रिकेतील द्वादश स्थानाला व्यय स्थान म्हटले जाते। नवम स्थान हे त्रिकोण स्थान असून द्वादश हे त्रिक स्थान आहे। द्वादश स्थान हे व्यय स्थान असते। तसेच कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार त्रिकोणाचा स्वामी सदैव शुभ फळ देतो। त्रिकोणाचा स्वामी असल्यामुळे बुध हा ग्रह तूळ लग्नाच्या पत्रिकेसाठी कारक ग्रह ठरतो। तसेच तो जातकाला शुभ फलदायकही ठरतो। बुध आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये तूळ लग्नाच्या जातकाच्या भाग्यामध्ये वृद्धी करतो। बुधाच्या कृपादृष्टीमुळे जातकाला सुविधा, समृद्धी प्राप्त होत असते। रवी तूळ लग्नाच्या पत्रिकेमध्ये रवी हा एकादश स्थानाचा स्वामी असतो। ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभ स्थान म्हणून ओळखले जाते। एकादश स्थान हे त्रिषडाय म्हणजे उपचय स्थान आहे। तूळ लग्नाचा लग्नेश असल्यामुळे शुक्र या ग्रहाला आपला शत्रू मानतो, त्यामुळे तूळ लग्नाच्या पत्रिकेसाठी रवी हा ग्रह समग्रह ठरतो। रवी आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये जातकाला धनलाभ देऊ शकतो, सोबतच तो अशुभही ठरून जातकाच्या आरोग्याची हानीही करतो। चंद्र तूळ लग्नाच्या पत्रिकेमध्ये दशम स्थानाचा स्वामी आहे। ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखले जाते। मात्र दशम स्थान हे केंद्र स्थान आहे। केंद्राचा स्वामी असल्यामुळे आणि चंद्र एक नैसर्गिक शुभ ग्रह असल्यामुळे त्याच्या शुभता प्रभावित होते आणि चंद्र तूळ लग्नाच्या पत्रिकेसाठी लग्नेश असलेल्या शुक्र या ग्रहाचा शत्रू म्हणून ओळखला जातो। या सर्व कारणामुळे तूळ लग्नाच्या पत्रिकेसाठी चंद्र हा ग्रह अकारक ग्रह ठरतो। आपल्या दशा, महादशा, अंतर्दशेमध्ये चंद्र तूळ लग्नाच्या जातकाला अशुभ फळ प्रदान करतो। मंगळ तूळ लग्नाच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा ग्रह द्वितीय आणि सप्तम स्थानाचा स्वामी आहे। ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धनस्थान आणि कुटुंब स्थान मानले जाते। तसेच पत्रिकेतील सप्तम स्थान हे विवाहाचं प्रमुख स्थान मानले जाते। द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे दोन्ही मारक स्थान आहेत। दोन अशुभ स्थानांचा स्वामी असल्यामुळे मंगळ हा ग्रह तूळ लग्नाच्या पत्रिकेसाठी अकारक ग्रह ठरतो। तसेच तो तूळ लग्नाच्या जातकाला अशुभ फळ प्रदान करतो। आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये मंगळ जातकाला मृत्यूतुल्य कष्ट देतो। गुरु
तुळ लग्नाच्या पत्रिकेमध्ये गुरु हा ग्रह तृतीय आणि षष्टम या स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रम स्थान मानल्या जातं. तसेच पत्रिकेतील षष्टम स्थानावरून आजार आणि शत्रू पाहिल्या जातात. तृतीय स्थान हे त्रिषडा स्थान असून षष्टम हे त्रिक स्थान आहे. दोन अशुभ स्थानांचा स्वामी असल्यामुळे नैसर्गिक शुभ ग्रह असूनही गुरु हा ग्रह तूळ लग्नाच्या जातकाला अशुभ फळदायक ठरतो. तसेच तो अकारक ग्रहही ठरतो. गुरु आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये तूळ लग्नाच्या जातकासाठी अशुभ ठरून त्यासाठी समस्या निर्माण करतो. या सर्व विवेचनाचा थोडक्यात सारांश सांगायचा झाल्यास बुध शुक्र शनी हे ग्रह तूळ लग्नाच्या पत्रिकेसाठी कारक ग्रह ठरतात. ते आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये जातकाला मुक्त हस्ताने भरभरून फळ प्रदान करतात. तसे चंद्र मंगळ व गुरु हे ग्रह तूळ लग्नाच्या पत्रिकेसाठी अकारक ग्रह ठरतात. त्यामुळे ते आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये जातकासाठी अशुभ फलदायक ठरतात. तर रवी हा समग्रह आहे. तूळ लग्नाचे जातक हे रंगाने गोरे मध्यम बांध्याचे चेहऱ्याने सुंदर असतात. ते सदैव प्रसन्न चित्त राहून हसत मुख चेहऱ्याने आपलं लक्ष वेधून घेतात. या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे हे ज्याला एकदा आपला मित्र मानतील त्याला ते सर्वस्व अर्पण करायला तयार होतात. इतरांच्या मनातल्या गोष्टी ओळखण्याचं कसब यांच्याकडे असतं. मात्र आपल्या मनातील गोष्टी ते इतरांना कधीच कळू देत नाही. साधारणपणे तूळ लग्नाचे जातक हे धार्मिक विचारांचे असतात. कोणत्याही विषयावर तत्काल आपल्या भूमिकेत येऊन निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असते. कशीही परिस्थिती असेल त्यात स्वतःला हे लोक सामावून घेऊ शकतात. तूळ लग्नाच्या जातकाचा दुर्गुण म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट यांचं चित्त विचलित करू शकते. यांची कल्पनाशक्ती खूप दांडगी असते. त्यामुळे यांच्या ध्येयही फार मोठे असतात. न्यायप्रिय नियमांना धरून चालणारे असा यांचा स्वभाव असतो. असे लोक समाजकारण किंवा राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकतात. समाजकार्य करण्याची यांना विशेष आवड असते. सोबतच आपल्या लाभ आणि नुकसानाच्या बाबतीत हे लोक फार दक्ष असतात. तसेच बोलण्यात हे लोक अतिशय चतुर आणि व्यवहारात अत्यंत चोख असतात. त्यामुळे तूळ लग्नाचे लोक हे कोणत्याही व्यापार व्यवसायात यशस्वी होऊ शकतात. तूळ लग्न पत्रिकेच्या बाबतीत तुमच्या अभ्यासासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुमच्यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत, ते सोडवा. उत्तरं कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे तुम्हाला तुमचा अभ्यास किती होतोय हे लक्षात येईल. पुढच्या भागात आपण वृश्चिक लग्नाच्या कारक आणि अकारक ग्रहांविषयी सविस्तरपणे माहिती समजून घेणार आहोत. ज्योतिष शास्त्राविषयी एकेका विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साह वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबरच हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ही सर्व माहिती आम्ही आपणास नोट्सच्या स्वरूपात दिलेली आहे. तिचा लाभ घ्या, त्यावरून नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढील व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.